आता आपण कॅन्डिडेट वर पुढच्या गोष्टीने मरून शिकले कॅन्डिडेट म्हणजे दुसऱ्या काही करतो. तुम्ही विचार करीत असाल की या आदिवासी महिला कंदिलाभोवती का नाचत असतील. आदिवासींची ही वेगळी प्रथा आहे का? हे नृत्य एखाद्या सणाचा भाग आहे का? तुम्ही जो विचार करताय तसं अजिबातच नाही. कंदिलाच्या माध्यमातून व्यवस्थेच्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठीचं हे निषेध नृत्य आहे. भारत स्वतंत्र होण्याला 75 वर्ष पूर्ण होऊन सन 2022 मध्ये संपूर्ण देशात अमृत महोत्सवी वर्ष धुमधडाक्यात साजरं करण्यात आलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अनेक उपक्रम राबवण्यात आले, पण टाके देवगावच्या गणेश नगर या आदिवासी वसाहतीत अद्यापही विजेचं दर्शन नाही. विजेपासून तेथील लोकांना अनेक गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गणेश नगर इथे वीज पुरवठा मिळावा म्हणून हातात कंदील घेऊन शेकडो आदिवासी बंधूंनी वीज वितरण कंपनीच्या डोक्यात प्रकाश चमकवला. या आंदोलनाचे नियोजन एल्गार कष्टकरी संघटनेने केले असल्याचं भगवान मेधे यांनी सांगितलं. ते म्हणाले की त्र्यंबक तालुक्यातील टाके देवगाव ग्रामपंचायतीपैकी गणेश नगर इथे वीज पुरवठा मिळावा यासाठी गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत मागणी करीत आहोत, मात्र अद्यापही या ठिकाणी वीज पुरवठा सुरू नाही. या विरोधात 17 ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत त्र्यंबक तहसीलदार यांनी तहसीलदार कार्यालयात वीज वितरण अधिकारी यांची एक बैठक घेऊन या ठिकाणी तत्काळ वीज पुरवठा सुरू करावा अशा सूचना देखील दिल्या होत्या, मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी त्यावर अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे या पाड्याला याही पावसाळ्यात अंधारातच राहावे लागले. वीज वितरण कंपनी जाणीवपूर्वक या आदिवासींना अंधारात ठेवत आहे असा दावा करत याचा निषेध म्हणून संघटनेतर्फे कंदील आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी महिलांनी नृत्य करीत वीज वितरण कंपनीला जाग आणून देण्याचा प्रयत्न केला. या एल्गार कष्टकरी संघटनेच्या आंदोलनाची फलन निष्पत्ती म्हणजे वीज वितरण पुरवठा कंपनीकडून प्रस्तावास तांत्रिक मंजुरी देत निधीसाठी आदिवासी विकास विभागाकडे तो पाठवण्यात आला. या प्रस्तावास तत्काळ मंजुरी दिली जाईल असं लिखित आश्वासन आंदोलन करताना देण्यात आलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. 21व्या शतकात आदिवासी बांधवांना विजेसाठी आंदोलन करावं लागतं ही बाब शासनाच्या एकूणच काळ्या कारभाराला अधोरेखित करणारी आहे. सप्रेम मराठी ब्युरो त्र्यंबकेश्वर.